जिल्ह्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणूक बहुतांश वेळा काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने जिंकली आहे. या मतदारसंघामध्ये पवार कुटुंबियाचे वर्चस्व दिसून येते. शरद पवार यांनी 5 वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. बारामतीतील खासदार पाहूया. 1957 काँग्रेसचे केशवराव जेथे यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी 63,364 मते मिळवून अपक्षचे आबासाहेब शिरोळे यांना पराभूत केले. 1960 पोटनिवडणुकीत काँग्रेसचे गुलाबराव जेथे यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी 82,839 मते मिळवून PNW व्ही जी पवार यांना पराभूत केले. 1962 काँग्रेसचे गुलाबराव जेथे यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी 106,244 मते मिळवून PSP परशुराम चोरडिया यांना पराभूत केले. 1967 काँग्रेसचे तुळशीदास जाधव यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी 166,392 मते मिळवून RPIचे बाजीराव कांबळे यांना पराभूत केले. 1971 काँग्रेसचे रघुनाथ खाडीलकर यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी 185,637 मते मिळवून अपक्षचे रामराव काकडे यांना पराभूत केले. 1977 BLDचे संभाजीराव काकडे यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 203,148 मते मिळवून काँग्रेसचे विठ्ठल गाडगीळ यांना पराभूत केले. 1980 काँग्रेसचे शंकरराव पाटील यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 209,300 मते मिळवून JNPचे संभाजीराव काकडे यांना पराभूत केले. 1984 ICSचे शरद पवार यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 361,618 मते मिळवून काँग्रेसचे शंकरराव पाटील यांना पराभूत केले. 1985 पोटनिवडणुकीत JNPचे संभाजीराव काकडे यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 179,507 मते मिळवून काँग्रेसचे शंकरराव पाटील यांना पराभूत केले. 1989 काँग्रेसचे शंकरराव पाटील यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 384,513 मते मिळवून JDचे संभाजीराव काकडे यांना पराभूत केले. 1991 काँग्रेसचे अजित पवार यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 437,293 मते मिळवून भाजपच्या प्रतिभा लोखंडे यांना पराभूत केले. 1991 पोटनिवडणुकीत काँग्रेसचे शरद पवार यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 508,179 मते मिळवून भाजपच्या प्रतिभा लोखंडे यांना पराभूत केले. 1996 काँग्रेसचे शरद पवार यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 477,589 मते मिळवून अपक्षचे शंकरराव पाटील यांना पराभूत केले. 1998 काँग्रेसचे शरद पवार यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 529,059 मते मिळवून भाजपचे विराज काकडे यांना पराभूत केले. 1999 काँग्रेसचे शरद पवार यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 510,928 मते मिळवून भाजपच्या प्रतिभा लोखंडे यांना पराभूत केले. 2004 राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 634,555 मते मिळवून भाजपचे पृथ्वीराव जाचक यांना पराभूत केले. 2009 राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 487,827 मते मिळवून भाजपच्या कांता नलावडे यांना पराभूत केले. 2014 राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 521,562 मते मिळवून RSPचे महादेव जानकर यांना पराभूत केले. 2019 राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी 686,714 मते मिळवून भाजपच्या कांचन कुल यांना पराभूत केले. राजकीय क्षेत्रातील विविध विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.